तो मायचा फोन आलता. काय झालं? मुंबईले फोन जायला होती ना, तर मी मायका पण होती. गर्भधर. हा गर्भधर. नऊ महिने नऊ दिवस परिपूर्ण झाले. बर, मी माय जमली जसकी झाली असं. हा तर तिला कोंबडा झाला. एक दारुडा आला, तो कोंबडा कापून खाऊन दिला. त्याच्यावर खिळ्यात करून येतो मी. तुला पैसे घ्यायचे ना? या या या. अरे बा, या या कसं होईन बो. अरे बा, पैसे पाहिजे इकडे. बगलना केशे मारायचं काय वाटून नाही राहिलं, पण तू आरोला का बर मारतो यार? अरे आवरणार माणूस मध्ये येतो ना रे, साधा बिघडेल का साला? साल्याचा लेंडू पण सपको देणार नाही मी. कपडे काढ. एवढा मोठा परिवार आहे त्याचा, त्याला ड्यूटीवर कॅन्सल केला तर त्याचा परिवार उपाशी मरणार, सारे पाप माझ्यावरती पडणार. भाऊ त्याला ड्यूटीवर काढू नको, असं करायचं नाही. मी चांगला समजदार माणूस आहे, मी तुला माफ करतो. भाऊ याला शिक्षा दे, पण शिक्षा कोणती देशील? आता काय आहे काय? इथून का मुलक घेऊन घ्या, हातात द्यायला सोडून दे. खरंच मारतो, मरून जाईल तो. भाऊ असं करू नको, हे तलवार आहे ना, मी अशी धरतो, याला उचल याच्यावर बसून. आता असं चुकायचं नाही. घेऊन टाक. भाऊ 50 रुपये घेतले तरी माझे देतो ना. वापस भेटताना वापस आल्यावर वापस भेटतील नंतर. एक तर घे, एक राहू द्यायला. भाऊ हेच लोट होती, तेने होती. तुझ्याकडे मी काय आलो, ज्या दिवसापासून वाटण्या झाल्या तू माझ्या घरी नाही, मी तुझ्या घरी नाही. भाऊ मी गावात धार्मिक कार्य केले आणि परमेश्वराने असा ताई म्हणला आमच्यावरती की आज 7 वर्षाची 31 मुलगी गंगू हे उपाशी आहे,
उपाशी खायला अन्न नाही म्हणून तुझ्याकडे का आलो की तुझ्याकडून मला एक शेर ज्वारी पाहिजे. दादा अहो तुम्ही मला कशी भिकार असाल की शेर ज्वारी मागितली. मी तुम्हाला शेर ज्वारी देणार नाही का? देणार. परंतु घरी माझी मद्रावती सुंदर माझी लग्नाची राणी मांदरा होती. मी तिचा विचार घेणार नंतर तुम्हाला शहर जवारी देणार. तुझ्या पत्नीचा का नाही? वा वा त्यालाच म्हणतात कलियुग की भावाला एक शेर जवारी देण्यासाठी बायकोचा विचार घेतो. कारी भाऊ तुझ्या माया पत्नीने हो सांगितलं तर देणार. देणार. आणि नाही सांगितलं तर तरीही देणार. देणार ना? का नाही? बरं ठीक आहे मी बसतो. हो बाबा जा. बाबा सांडा सांडे पास आणा रे.